एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांची दहशतवाद विरोधी पथकातून बदली झाली आहे। त्यांची बदली थेट गोंदियात करण्यात आली आहे। एटीएस मधून दया नायक यांची गोंदियाच्या जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या उपसंचालक पदी आता बदली झाली आहे। प्रशासकीय कारणास्तव ही बदली केल्याचे आदेश देण्यात आले। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे वाशिम जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदीच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी स्वतः रस्त्यावरती उतरले होते। शहरातील मुख्य चौकात विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते। काही वाहनधारकांचे वाहन जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येते। सकाळी 11 नंतर अनेक नागरिक फिरताना आढळतात। कोरोनाचे नियम पायदळी तुडवलेले पाहायला मिळतात। कोल्हापुरात 1 एप्रिलपासून आजपर्यंत सुमारे 700 रुग्णांचा मृत्यू झालाय। या सर्व मृत रुग्णांचे अंतिम संस्कार पंचगंगा स्मशानभूमीतच करण्यात आले। त्यामुळे वर्षाला लागणारी शेणी आणि लाकडाचा साठा संपत आलाय। सध्या 1 महिना पुरेल एवढाच साठा शिल्लक राहिलाय। दरवर्षी स्मशानभूमीला 25 लाखांहून अधिक शेणी आणि 600 टन लाकडं लागतात। दरम्यान सुधीर पाटील यांनी 5000 शेणींचं स्मशानभूमीला दान केलंय। अंधेरी पूर्वेत मरोळ पोलीस कॅम्पात गेल्या 4 दिवसांपासून सतत बिबट्या दिसतोय। आरेतील जंगलाला लागून असलेला मरोळ पोलीस कॅम्प मांजर आणि कुत्र्यांच्या शिकारीच्या शोधात बिबट्या आल्याचं पाहायला मिळालं। पोलीस कॅम्पात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या फिरताना चित्रित झालाय। या भागात मुंबई पोलिसांची मोठी वस्ती आहे। भंडारा जिल्ह्यात लसीकरणाच्या बाबतीत उलटी परिस्थिती आहे। जिल्ह्यात 20,000 लसी उपलब्ध आहेत। 18 ते 44 वयोगटातलं लसीकरण सुरूही झालंय, पण लसीकरण केंद्रावरती नागरिक येतच नाही। लसीकरण केंद्रांवर कर्मचारी अक्षरशः लोकांची वाट पाहत बसलेत। भंडाऱ्यात आतापर्यंत 2 लाख लोकांचं लसीकरण पार पडलंय। नवी मुंबईतल्या एपीएमसीमधल्या ग्रोमा हाऊसमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलंय। नवी मुंबई महानगरपालिकेनं हे लसीकरण केंद्र सुरू केलंय, त्यामुळे एपीएमसीमधले व्यापारी, माथाडी आणि इतर कामगारांना फायदा होणार आहे। भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी या लसीकरण केंद्राचं उद्घाटन केलं। जळगाव जिल्ह्यात आज लसीकरण केंद्र सुरू झाली। 4 दिवसांनी लसीकरण केंद्र सुरू झाल्यानं केंद्रावरती बरीच गर्दी पाहायला मिळाली। अनेक ज्येष्ठ नागरिक सकाळपासूनच रांगेत उभे होते। बराच वेळ रांगेत उभं राहिल्यावर दुपारी त्यांना लस मिळाली। यवतमाळ जिल्ह्यात कृषी विभागाची 17 भरारी पथकं स्थापन करण्यात आली आहेत। या पथकानं वणी तालुक्यातल्या पुरणमध्ये धाड टाकून 1,85,614 रुपये किमतीचे कपाशीचं बोगस बीटी बियाणं जप्त केलंय। शंकर लकडे याच्या घरात बोगस बियाणांची 242 पाकिटं आढळली। शिरपूर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे। बातमी मागची बातमी म्हणजे 24